रिसेंटली पब्लिक कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विज्ञान या शाखेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण 10वी आणि 12वीपर्यंत स्पेशली 10वीपर्यंतचा जो विज्ञानाचा भाग शिकलेलो आहोत, म्हणजे बघा कधीही आपलं जेव्हा तिसऱ्या किंवा चौथ्या वर्गापासून पहिल्या आणि दुसऱ्या वर्गापर्यंत आपल्याला मराठी विषयाचं ज्ञान असते, म्हणजे आपल्या मातृभाषेचं ज्ञान असते, आणि आपल्या सभोवतालचं जे भौतिक गणिती शास्त्र आहे त्याच्याविषयीची आपल्याला माहिती देण्यात येते. त्यानंतरचा जेव्हा आपण विचार करतो तिसऱ्या आणि चौथ्या विषयापासून विज्ञान हा शाखा आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत होतो, आणि 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत सगळ्यांना विज्ञान हा विषय एक कंपल्सरी करण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जेवढेही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षांमध्ये किंवा काही विषयांच्या परीक्षांमध्ये विज्ञान हा विषय अंतर्भूत करण्यात आलेला आहे. का अंतर्भूत करण्यात आला की त्याला त्या विषयाचं ज्ञान आहे का, पण यालाही तितकं वेटेजसुद्धा देण्यात आलेलं नाही आहे जितकं वेटेज म्हणजे विज्ञान शाखेतून इंजिनिअरिंग, मेडिकल, BSc, MSc वगैरे झालेले विद्यार्थ्यांना वेटेज मिळाला पाहिजे. पण कदाचित आपला रिझल्ट जर कशाने जात असेल तर या विषयाने, कारण की आपण ज्या गोष्टीमध्ये तर्जरेप होत नाही कारण की आपण या विषयाला वाचत नाही, आपण या विषयाला वाचत नाही म्हणूनच साधारणतः जे आर्ट्स घेणारे विद्यार्थी असतात ते विज्ञान ही शाखा स्किप करतात. विज्ञान विषय नको म्हणून या विषयाकडे आम्ही वळत नाही, आम्ही इतिहास वगैरे. तर आपला जो विषय आहे पोलीस भरतीच्या विषयांमध्ये जर विचार केला किंवा इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये 25 क्वेश्चनपैकी हार्डली 3 ते 4 क्वेश्चन असतात. ते डिपेंडेड असतात की क्वेश्चन कशा पद्धतीने त्या परिस्थितीचा त्या वेळेसच्या त्या गोष्टींचा आढावा घेऊन या परिस्थितीमध्ये क्वेश्चनिंग विचारली जातात. त्यातून सगळ्यात पहिलं विज्ञान या शाखेमध्ये 4 प्रकारचा डिवायडेशन करण्यात येते. एक 4 प्रकारे डिवायडेशन म्हणजे आपण 3 प्रकारे म्हणता येईल, पण 4 प्रकारे म्हणतो आपण, कारण की आपण रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, त्याच्यानंतर आपलं जीवशास्त्र आणि त्यानंतर आरोग्यशास्त्र या विषयाशी रिलेटेड असणाऱ्या घटकांमध्ये आपण अंतर्भूत करतो. स्पर्धा परीक्षेचा टोन आणि त्याविषयीची भौगोलिक परिस्थिती या विषयावर जनरली करत यावेळेस या सगळ्या गोष्टींवर आपल्याकडे जी आरोग्य विषयाची परिस्थिती आहे त्या विषयावर नेमकं क्वेश्चनिंग कसं राहणार आहे किंवा काही बेसिक कसं राहणार आहे त्या बेसिक विषयी आपण जाणून घेणार आहोत.